प्रशासन मध्ये बदल हवा आहे, लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल हवा आहे. आपल्याला सगळ्यात बदल हवा आहे, पण बदल शक्य आहे का? So it's good to say we need change or we want change. Does it happen? Does it take place? बदल खरंच शक्य आहे. या आठवड्यात मी या विषयावर दोन तीन जणांशी बोलत होतो. काही कॉर्पोरेट मधल्या डिस्कशन होते, एकदम पर्सनल लाईफ मधलं होत. आम्हाला बदल शक्य आहे का? बदल मिळवणं शक्य आहे का? बदल करणं शक्य आहे? मानसिकता बदलते का माणसाची? मी जवाहरनगर पोलीस स्टेशन ते आपलं विभागीय क्रीडा संकुलाचा चौक टू व्हीलर वर माझ्या पुढे एक मुलगा गेला, तो आणि त्याचे दोन मित्र एका गाडीवर बसून तिघ जण चालले. तो रॅश ड्रायव्हिंग करत लेफ्ट मी ओव्हरटेक करत पुढे गेला. माझ्या पुढे अजून एक 55-60 व्यक्तिमत्व असेल त्या एज च्या ड्रायव्हरचं, त्यांच्या तो पुढे गेला आणि थुंकला एक जण त्याच्यातला. ते सगळं उडालं, ते त्या माणसाच्या अंगावर उडालं जो माझ्या पुढे जे गाडी चालवत होते. ते क्षणभरासाठी थांबले, थोडा रागात त्यांनी हे असे हात मारले, ते तिघांनी गाडी थांबवली. त्या माणसाला मार खायचा का म्हणून विचारलं, तो माणूस खाली मार घालून बसला आणि ते थांबले थांबले असे बोलले आणि निघून गेले. ते निघून जाऊस तर मागचे दोघं तिघे जण माझ्यासाठी तिथपर्यंत पोहोचले. तो माणूस फ्रस्ट्रेट होता. तो म्हणला आपण डांबरी रोड ठेवा, सिमेंटचे बांधा किंवा काचेचे करा, आम्ही असेच तुमकडे. आमची मानसिकता बदलणार नाही, आम्ही असेच राहणार. तो फ्रस्ट्रेट होऊन बोलत होता. दोघा तिघांनी त्याची समजूत काढली, जाऊ का सर काय करणार, आपणच जपून चालवायची वगैरे. आणि तो माणूस निघून गेला. हे कुणाशीच काही बोललो नव्हतं. ज्यांना बोलायला पाहिजे होतं ते निघून गेले होते आणि ज्याला बोलून उपयोग नव्हता पण त्याचं व्यक्त करत होता काय बोलायचं. त्याचा आपण बोलणार तसाही काही अर्थ नव्हता. मी आय लिसन इट सिम्पली, नथिंग एल्स. हे काय सर? हा बदल पाहिजे. मुळात काय असं नव्हतं, हे बदलून असं झालेलं आहे हे पण आपल्या लक्षात ठेवा. मी तर त्या पिढीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आमच्या लहानपणी रस्त्याने जाताना जर कोणी रस्त्यात आलं आणि त्याला या गोष्टीची जाणीव झाली की अरे आपण रस्त्याच्या मध्यभागी पण गाड्या येत आहेत, तो विचार इतकं म्हणजे त्याला धक्का बसायचा, तो खाली मान लागायचा, पटपट पळत बाजूला जायचा. म्हणजे आजच्या सारख्या असं चेहऱ्यावर असे निर्धावलेले भाव ठेवून शांत पावलं टाकत जायचं की मी कशाला बोलू, रस्ता पादचाऱ्यांचा किंवा मी ऐकणार नाही, रस्ता टू व्हीलर वाल्याचा किंवा मी तो फोर व्हीलर माझ्याकडे, मी माझं माझं मला पाहिजे तसं वागेन, या प्रकारची कुठली भावना कुणाच्याच मनात नसायची आणि सगळं मजेत चालायचं. मग आम्ही बदलत बदलत इथं पोहोचलोय कारण अजून आपल्याला बदल पाहिजे. गंमत म्हणजे आम्ही जिथून निघालोय तेच आम्हाला पाहिजे. मग आम्ही ते स्टँड सोडलं कसंही हे आम्हाला माहित नाही. आम्ही औरंगाबाद मुंबईच्या बसमध्ये बसलो, मुंबईला पोहोचलो आणि आता रडतोय की आम्ही औरंगाबादलाच पाहिजे होतो. बसलात कशाला बसमध्ये? ते कोणालाही माहित नाही. पण आज आपण सगळेजण मुंबईला आलो आणि आज आता आपण रडतोय की आम्हाला औरंगाबादलाच जायला पाहिजे होतं, आपण पहिले खूप छान होतं असं होतं तसं होतं. पण आता ते सोडलंय आपण, आपण खूप दूर आलो आहेत.
मला परवा एक जण विचारत होते की बदल शक्य असतो का, म्हटलं बदलासाठी काय आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. बदल ही इच्छा असेल, बदल ही गरज असेल, किंवा बदल ही बळजबरी असेल, तर या सगळ्याचे रिझल्ट वेगळे आहेत. सर हे फार इंटरेस्टिंग आहे, मला पहिल्यांदाच मी बदल या विषयावर या एवढ्या अँगलने पाहिले काय. म्हणजे बदल जी इच्छा असेल तर त्याला प्रोत्साहन लागत, मोटिवेशन लागत. ती इच्छा असेल कोणीतरी बाहेर एक जण असतं ज्याने टाळ वाजवलं पाहिजे, त्याने असं म्हणलं पाहिजे. बदल ही इच्छा असेल तर त्याला मोटिवेशन लागत, बदल ही जर गरज असेल तर इन्स्पिरेशन असतच, आतूनच पेटलेला असतो तो माणूस. आणि बदल जर बळजबरी म्हणून करायचे असेल तर मग त्याला डिसिप्लिन लागतं, त्याला शिस्त लागते. आता कॉर्पोरेट्स मध्ये जे बदल घडवून आणण्यात येतात ते सगळे या तिसऱ्या प्रकारात असतात, शिस्त लावून बदल घडवतात. कारण शिस्तीचा रिझल्ट सगळ्यात फास्ट आहे, प्रोत्साहन आणि प्रेरणेतून तेवढ्या फास्ट रिझल्ट मिळत नसतात. ठीक आहे, प्रोत्साहनातून थोडेफार मिळू शकतात पण प्रोत्साहन टिकत नाही, प्रेरणा टिकते पण माणूस लवकर प्रेरित होत नाही. असं बोर्डवर लिहिणं फार सोपं आहे की आमचं प्रेरणास्थान, तसं नाही. खरंच प्रेरणास्थान असलं तर आपण त्याच्यातल्या अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये टाकत असतो, आपण त्या दृष्टिकोनातून स्वतःचा बदल घडवत असतो. असे कोणी बदलून घेत नाही स्वतःला, फक्त स्वार्थ साधण्यासाठी आपण कुणाला तरी प्रेरणास्थान बनवलेलं आहे. दिस इज अन फॅक्ट बट इट्स बीन अ ट्रू फॅक्ट, एक सत्य आहे. आणि या सगळ्या गोंधळातून आमचा देश पुढे चाललाय, आम्ही तरी हे प्रश्न घेऊन चाललेलो आहे की खरंच आम्ही आता काय करायचं, आमचं जे काही चालू आहे ते योग्य ट्रॅक वर चाललंय का, आम्ही परफेक्ट ट्रॅक वरून योग्य दिशेने पण प्रवास करतोय माहित नाही. आणि तरी आपल्या सगळ्यांना बदल पाहिजे. मला नेहमी असा प्रश्न पडतो की बदल लोकांमध्ये पाहिजे इट्स ओके, पण बदल स्वतःमध्ये पाहिजे त्याचं काय करायचं. आता अरुण सर बोलत होते, सो वॉट डीड ही टॉक, ही टॉक अबाउट वन थिंग की कधी कधी मी उशीरा होतो आणि अर्धा गेम झाल्यानंतर मग उठायचो असं व्हायचं. तसं मी तुम्हाला सांगू, इथं बसलेल्या 80% लोकांना उठणे हा प्रॉब्लेम आहे, मी विचारत नाही कोणाला, चेहरे सांगू आहे. 80% लोकांना उठणे हा प्रॉब्लेम आहे. आणि याचा मूळ गोष्ट काय माहिती का, की अजून आपला आपल्या स्वतःवरच कंट्रोल नाही आहे. आणि आपण PhD करतोय, पोस्ट ग्रॅज्युएट करतोय, आम्ही विषयांमधल्या अभ्यासाची डिग्री पूर्ण करतोय. एखाद्या गोष्टीची डिग्री कम्प्लीट करायची, पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं त्याच याच्यामध्ये विषयामध्ये, पण आम्ही स्वतःबद्दल मात्र आमचं स्वतः डिटर्मिनेशन पण आणू शकतो नाही. मग आम्ही शिकतोय का? आय डोंट थिंक आपण शिकतोय. शिकणाऱ्याचा बेस असा असतो की त्याला कधीही म्हणजे तुम्ही कॉन्फिडेंट आहात का असा एक साधा प्रश्न आहे. आणि जर तुम्ही कॉन्फिडेंट नाही तर तुम्ही अशिक्षित आहात. कारण सुशिक्षित माणसाची पहिली ओळख आहे की त्याला आत्मविश्वास पाहिजे, तोपर्यंत तो शिकलेलाच नाही. मला जर मी जर एज्युकेटेड आहे तर याचा अर्थ मला वाचता येतं लिहिता येतं असं नाही आहे, याचा अर्थ मला जगता येत असा आहे. अनफॉर्च्युनेटली नो वन इज अंडरस्टँडिंग दिस, आय एम एज्युकेटेड सो आय कॅन लिव्ह लाईफ, आय कॅन रीड, आय कॅन राईट. लिहिता आणि वाचता येतं म्हणजे माणूस सुशिक्षित नाही. काय लिहायचं काय वाचायचं याची अक्कल येणं म्हणजे माणूस सुशिक्षित नाही. अनफॉर्च्युनेटली कोणी कळतच नाही, काहीही वाचतो आपण आणि काहीही लिहितो. सी द न्यूज पेपर्स, आपलं ओपिनियन लिहायचं आणि सगळ्या जगाला त्या ओपिनियन मध्ये घेऊन जायचं. किती विचित्र प्रचार आहे. आम्हाला आमचे आमचे स्वतःचे विचार नाही आहेत का? ते नाही आहेत हीच शोकांतिक आहे. आणि ते असू नये त्याची फार मस्त काळजी घेण्यात आली सगळ्यांचीच. आज कोणालाच विचार नाही आहेत. इररिलेव्हंट विथ युअर स्ट्रीम्स, कॉमर्स आहेत का, आर्ट्स आहेत का, सायन्स आहेत का, टेक्निकल आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या जातीचे, काही संबंध नाही. आज सगळेजण एकाच नावेतून प्रवास करतायत, सगळ्यांचे अनुभव सारखे आहेत. कारण कुणालाच अनुभव नाही आहे. अनुभव नसण्याचा अनुभव घेण्याची प्रक्रिया म्हणजे सध्याचं शिक्षण आहे. प्लीज अंडरस्टँड, अनुभव नसण्याचा अनुभव घेण्याची प्रक्रिया. नो वन इज टेकिंग एनी एक्सपिरियन्स टुडे. सगळी इन्फॉर्मेशन आहे, सगळे इमॅजिनेशन आहे, त्याच्यावरून कम्प्लीट एज्युकेशन घडतं आणि त्याच्यातून फक्त गैरसमज घडतात. आणि जो वाढतो त्याला इगो म्हणतात, आणि जो वाढवायचा होता त्याला शहाणपण म्हणतात.
जे खरं टार्गेट होते ते शहाणपण होतं आणि जो चुकून मारलेला आहे तो अहंकार आहे. आणि याला तरी आम्ही एज्युकेशन म्हणतो. वी स्ट्रॉंगली बिलीव्ह की आमची एज्युकेशन सिस्टीम अशी आहे. रस्त्यावरचा गोंधळ इतका वाढला आहे, मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे अजून एक 2 ते 3 वर्षानंतर सगळ्यात जास्त भांडण रस्त्यावर होतं. सगळ्यात जास्त त्याला काही कारण नाही. इतकी प्रचंड ट्रॅफिक वाढत आहे. तुम्ही फक्त संध्याकाळी एक अराउंड 5:30 आत्ताच्या दिवसात 5:15 ला संध्याकाळी तुम्ही बाहेर पडा. मी संध्याकाळी म्हणून म्हणत नाही, मी याच्यासाठी म्हणतो की त्यावेळेस ट्रॅफिक बऱ्यापैकी असते आणि त्याच्यामध्ये लाईट लावायची गरज नसते इतका तो उजेड जास्त असतो. पण लाईट लावलेल्या गाड्या, आता नवीन ज्या गाड्याची लाईट ऑफ करताच येत नाही, अशा गाड्या तुम्हाला रस्त्यावर दिसतील आणि तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की किती नवीन गाड्या विकत घेण्यात आलेल्या आहेत या मागच्या 1 महिन्यामध्ये. 1 महिन्यातली गाड्या आहेत या सगळ्यांना, फार फार दसरा काउंट मागच्या 1.5 महिन्यातल्या गाड्या असतात. या किती गाड्या आहेत ते कसं आहे की लाईट त्यांची ऑनच राहणार आणि त्यामुळे त्या सगळ्या गाड्या त्या प्रकाशामध्ये दिसणार आहेत, कारण बाकीच्यांनी लाईट लावलेलीच नसतील. म्हणून मुद्दाम तुम्ही त्यावेळेस रस्त्यावर कुठतरी महत्वाच्या ठिकाणी उभे राहा आणि सीरियस. आणि गाड्या किती वाढल्या ते पहा, एकूण गाड्या किती आहेत रस्त्यावर. हे एका मित्राला मोजायला लावा की या रस्त्यावरून किती गाड्या इकडे जातात मोज, तो म्हणे 100. आणि तुम्ही शांततेने सांगाल की त्याच्यातले जे लाईट ऑन असलेल्या ज्या गाड्या होत्या ना त्या 10 गेल्या. याचा अर्थ 10% गाड्या वाढल्या. समजा त्यांनी 90 म्हणलं, तुम्ही 10 म्हणले, चला 10% गाड्या वाढल्या. मला फक्त एवढं सांगितलं की 10% रोड वाढले मग आपण कुठे जाणार. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप न करता आम्ही त्याच्यावर काही गोष्टी टाकतोय का? फार भीषण आहे सगळा. आपल्याला दिवाळीच्या दिवसात किंवा झाल्यावर कधीतरी कोणाकडे तरी जेवायला गेल्यावर लग्ना कार्यामध्ये अजीर्ण होतं, अपचन होत, अनावश्यक गोष्टी टाकण्यात येतात आणि ते शेवटी शरीर रिॲक्ट करतं. ते म्हणतं एवढं नव्हतं आणि ते रिॲक्ट करत, मग त्याचे उलट्या होतील, खूप त्रास होईल काय. पण मुळात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हेच रोड पण रिॲक्ट करायला लागलं आता, त्यांना अजीर्ण व्हावं इतकी जास्त ट्रॅफिक त्याच्यात टाकण्यात आली. प्रचंड ट्रॅफिक आहे, त्याच्यावर कोणाचं कंट्रोल नाही आहे. असंच तुम्ही पाहताय आता आजूबाजूला औरंगाबादमध्ये बरेच नवीन सिग्नल आले आहेत आणि हे सिग्नलवर पोलीस नाही आहेत. जिथं पोलीस नाही आहेत ते सिग्नल पाळायचे नसतात. देर इज नो यूज ऑफ इट. म्हणजे ते सिग्नल फक्त ऍक्सिडेंट वाढवण्यासाठी पोलिसांनी लावलेले सिग्नल आहेत. हे पण मी स्पष्ट सांगतोय तुम्हाला, कारण एरवी काय असते की माणसं स्वतःच्या जिम्मेदारीने तो रस्ता क्रॉस करतात. सिग्नल असल्यावर माणसं श्रद्धेने रस्ता क्रॉस करतात की आपला सिग्नल लागलेला आहे. इतका मोठा गोंधळ आहे, म्हणजे कोणी कुणाला सांगायचं. हा सगळा गोंधळ आहे आणि याच्यात कोणीही कोणालाही काही सांगू शकत नाही. पेपरमध्ये मी मुद्दाम पेपर चाळतो, पेपरमध्ये 1000 गोष्टी येतील ज्याचा काही संबंध नाही, कोणाची आयुष्य अशी, अशा 50 बातम्या त्याच्यामध्ये येतील. पण ज्याच्यात सगळ्यांच्या जीवनाशी निकटचा संबंध आहे, लाईफशी संबंध आहे सगळ्यांच्या, अशातली कुठली बातमी त्याच्यामध्ये येणार नाही का? कुठले बदल करतोय आम्ही? तुम्हाला सांगतो, सध्या एन्फोर्स्ड होत आहे जगात जे काही आहे ते लादल्या जातं आणि त्याला आम्ही बदल म्हणतो. आणि हे लादत कोण आहे? ज्याची कुवत आहे तो लादतो. आता ही कुवत कशाही असेल, कोणाची बसल पॉवर असेल, कोणाची मनी पॉवर असेल, प्रश्न या गोष्टीचा नाहीच आहे. आज देश ज्या पद्धतीने पुढे चालला आहे ती पद्धत खरंच आपल्या सगळ्यांना परवडण्यासारखी आहे. 2000 आधीचा हा देश आणि 2000 नंतरचा हा देश यांचा मोठा फरक आहे मित्रांनो. तुमच्यासाठी पिल्लं ही खरं सांगायचं तर तुम्हाला 2000 नंतरच जग आठवत आहे. आम्हाला 2000 आधीचं जे आठवतं ते फार वेगळं जग होतं. ठीक आहे, आपण ग्लोबलायझेशन स्वीकारलं 92 आधी 92 नंतर असं आपण म्हणतो, पण त्याचे परिणाम साधायला 7-8 वर्ष गेले होते. त्यामुळे तसा मोठा इम्पॅक्ट जो जगावर पडायला लागला तो 2000 नंतरचा होता आणि तो फार मोठा आहे. किंबहुना पाहता पाहता राजकारण बदललंय. या देशातल्या विरोधी पक्ष, म्हणजे विरोधी पक्षाला विरोधी पक्ष का म्हणायचं याचा पश्चात मला गेल्या काही दिवसात पाहायला लागला. इतकं वर्ष तो कधी झाला नव्हता. याला वेगळं काहीतरी नाव काढायला पाहिजे होतं का असं आजचा मला वाटायला. कारण विरोधी पक्षाचा अर्थ असं झाला की काही सांगितलं तू विरोधच करायचा. आणि 2000 नंतर सगळं असंच घडलं. 2000 आधी या देशात असं नव्हतं. विरोधी पक्ष पण एकमेकांच्या सोबत बसायचे, खूप गोड चर्चा व्हायची सगळ्या गोष्टीची. आपल्याला देशाला काय पाहिजे हा मुद्दा असायचा. पुढचं इलेक्शन कोण जिंकणार आहे हे इलेक्शनच्या आधी 2 महिने ठरायचं. सगळा इतका गोंधळ कधीच नव्हता या देशामध्ये. आज आम्ही फार वेगळ्या पेज मधून चालू आहे. बरं, आताचा गोंधळ असा आहे की कुठल्याही चांगल्या विषयावर बोलण्याची चांगल्या माणसाला मुभा राहिलेली. या देशात कुठलाही चांगला माणूस चांगल्या विषयावर बोलला तर त्याच्या विरोधात
आता हे फुकट आहे ना आपल्याकडे, लगेच टाईप करायचं का पाठवायचं, आणि या सगळ्याचा गोंधळ आम्ही आता आमच्या रस्त्यावर पाहतो. कदाचित तुमचं माझं आयुष्य निघेल त्याच्यानंतरच्या पिल्लांचं काय, त्यांना आम्ही आदेश म्हणून काय देणार त्यांच्या हातामध्ये. तुम्हाला सांगतो कदाचित लपून किंवा दडपून तुम्ही तुमचं लाईफ काढू शकाल, पण यानंतरच्या मुलांचं काय, त्यांना लपायला जागा नसेल आणि दुसऱ्यांची दडपशाही करण्यासाठी पळायचं, ते काय करते काय करते. मी तुम्हाला गंमत सांगतो हा गोल फार मोठा आहे, प्रचंड मोठा आहे. तुमच्या राहत्या घरातूनच तुम्हाला जर बाहेर काढलं उद्या कोणी, तर तुम्ही याच गावामधल्या निर्वासित होऊ शकता. आणि आमची जी दिशा आहे ना, ज्या दिशेने आम्ही थॉट प्रोसेस चालली, ठीक आहे, गव्हर्नमेंट काम करत असेल त्याच्यावर, मिलिटरी काम करत असेल, पोलीस काम करत असेल, आम्ही सहकार्य केलं तर हे काम दिसणार, ऑथराइज हे काम दिसणार, कुणी करू कुणी करू, कुठली ब्युरोक्रेसी करू, कुठलं गव्हर्नमेंट करू, काहीही करू, एनजीओ करू, हे सगळं दिसण्यासाठी तुमचं आणि माझं सहकार्य लागतं. हे दिसतच नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. कसं आहे म्हणजे आता तुम्हाला सांगतो की औरंगाबाद मध्ये धुळणी मारायची वेळ आलेली आहे, म्हणजे खरं सांगायचं झालं तर फक्त संध्याकाळी जर तुम्ही चक्कर मारली अशी कधी जेव्हा प्रचंड धूळ रस्त्याने, त्यावेळेस म्हणजे घरी गेल्यानंतर आंघोळ करण्याशिवाय पर्याय राहत नाही. औरंगाबादला 2 दिवस आड पाणी येतो, त्यामुळे आंघोळीचा पर्याय काढ. आंघोळीला पाणी नाही आणि बिंगोळ आंघोळीची तुम्ही राहू शकत नाही एवढी रस्त्यावर धूळ आहे. आणि तरी आपण सगळ्यांचे जय जयकार वाचणार प्रत्येक कोपऱ्यावर होर्डिंग्स मध्ये की याचा वाढदिवस, त्याचं हे, याचं कर्तृत्व. कर्तृत्वाचं नाही लागत ना, गोष्ट नाही लागत, कोणी गाजवतच नाही, कशात नाही कधी लागले तुम्हाला आठवतं की पोस्टर कर्तृत्वाचं गाजलं नाही. कोणीतरी बर्थडे अभिजित धर्मगिरी 45 वर्षाचा काय पराक्रम गाजला झाला आहे, जन्माला आल्यानंतर मोरोस तर 1 वर्ष वाढणारच आहे, त्याचं होर्डिंग लावायची खरंच काही गरज नाही. तो योगा योग आहे, मेनू नाही एवढ्या वाईट सिस्टीम मध्ये पण जगलो तीच काय पराक्रम असेल तर असेल. आजची परिस्थिती खरंच एवढी बिकट आहे आमच्या देशाची, पण तरी आम्ही सगळ्यांनी कुठल्या गोष्टीवर विचार केला आहे आजपर्यंत. आणि मित्रांनो गोंधळ काय झाला की तुम्ही बधीर होताय, या देशाचा तरुण जो बधीर होतोय ना, तेव्हा या देशानंतर का बाकी काही होईल याची शेवटची शक्यता संपायला लागली असं वाटायला. म्हणजे खरंच अशी परिस्थिती असेल का, म्हणजे बदल हा शक्य. आज काय झालंय की जे बदल झालेत ना ते आम्ही स्वीकारलेले नाहीत आणि आमच्यावर काही काही अंशी लादले पण नाहीत, ते घडलेत. जसा मोबाईल तो काही कुणी लादलेला नाही आणि तो आम्ही स्वीकारलेला बदल, तो घडला इतक्या फास्ट गेला की कोणाच्याच हातात काही राहिला नाही. लहान मुलाला मोबाईल दिला नाही तर त्याला राग वगैरे येतो, तरुण मुलांना मोबाईल दिला नाही तर ते घर वगैरे सोडतात, म्हाताऱ्या माणसाला जर मोबाईल दिला नाही तर ते बोलणं सोडतात, इतकी परिस्थिती बिकट होती या देशाची. आणि या सगळ्या गोंधळातून आमचा सगळा फेस आम्ही पुढे सरकतोय आणि आम्हाला बदल पाहिजे, खरंच बदल शक्य आहे. आणि फक्त आम्ही काय करतोय, आम्ही आक्रोश करतोय, आम्ही कुठल्याही गोष्टीचं प्रपोजल देत नाही, आम्ही रडतोय. आम्हाला प्रपोजल द्यावं लागेल, प्रस्ताव द्यावा लागेल. या देशामध्ये जी लोक प्रस्ताव देतात त्यांचा आम्ही कचऱ्याच्या टोपल्यात टाकतो तो प्रस्ताव, आणि जे रडतात त्यांना पब्लिश करतो वेगवेगळ्या पेपर मध्ये, त्याचे होल्डिंग असं केलं, हा रडला, त्याचं हे असं, त्याचं ते तस. खरंच या देशात प्रस्ताव आहे कोणाच्या हातात का, फक्त सगळे रडतायत, हट्ट करतायत, मागण्या मागतायत, काहीतरी गोंधळ घालतोय आमचाच. खरं बदल या सगळ्यातून शक्य होतो का, आम्ही खरंच पॉज घेऊ शकतो का कधीतरी की खरंच बदल शक्य आहे का. जी आपल्या विरोधात कोणी नाही, आपण कोणाच्या विरोधात नाही, कसं काही विरोध करायचा. सगळ्यांनी गुन्हेगोविंदाने राहण्यासाठी इथं आलोय आपण, आपलं हा देश आपला आहे, हे गाव आपलं आहे, ही कॉलनी आपली आहे, किंवा हे घर आपलं आहे, मेले की या सगळ्या डायमेन्शन बदलणार संपला हे सगळं जगताना. आणि सगळ्यांना या गोष्टीची गॅरंटी की आपल्याला मारायचं आहे बरं. म्हणजे मला असं वाटतं की इथं कुणी असं नसावं की ज्याला नाही नाही सर आपलं तसं काही ठरलेलं नाही, आय डोंट थिंक लाईक दिस इज प्रेझेंट. सगळ्यांना जायचं, मग हा सगळा अट्टहास कशासाठी आहे, कुठला गोंधळ घालतोय आम्ही. कधी आम्हाला असं लक्षात येईल की नाही खरंच आम्ही बदलाच्या साठी काम करतो, हे सगळं जाऊ देतो. फक्त एक छोटस ऑर्गनायझेशन घेऊन बोलूया की इथले एक छोट हे आपले इन्स्टिट्यूट असेल, बदल पाहिजे कुणात, बदल पाहिजे ज्यांच्यामध्ये बदल पाहिजे ते त्या दृष्टिकोनातून दिशा ठरवत आहेत,
म्हणजे या तीन आपण फेज करूया या इन्स्टिट्यूटच्या. या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांमध्ये बदल पाहिजे, त्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी पाहिजे. या इन्स्टिट्यूटच्या टीचर्स मध्ये बदल पाहिजे, म्हणजे या इन्स्टिट्यूटच्या टीचर्सची तयारी पाहिजे. आणि या इन्स्टिट्यूटच्या मॅनेजमेंट मध्ये बदल पाहिजे, म्हणजे या इन्स्टिट्यूटच्या मॅनेजमेंटचे. आता लावायचं मला, माझ्या समोर बसलेले ते विद्यार्थी असायचे, माझा इंजिनिअरिंगचा तो स्टुडंट असायचा की जो इंजिनिअरिंगचा स्टुडंट इन्स्टिट्यूट मध्ये क्लास करायचा आणि क्लास करून डायरेक्ट एक्झाम द्यायचा. तिथे विचारायचं की आज परीक्षा आहे, तू कसा क्लासला? तर म्हणा सर, क्लासने परीक्षा जास्त चांगली देता येते म्हणून मी क्लासला. याला आम्ही व्यक्तिमत्व विकास म्हणायचो. म्हणले मी या गोष्टीची गॅरंटी वाटते की म्हणजे आपण किती हातबल आहोत, आपण परीक्षा आली की क्लास सोडतो. आमच्या देशात अडचणी आल्या की आम्ही काहीतरी भेट घेतो. सगळीकडे सगळ्यांच हे असंच आहे. या देशाचे बिझनेस बंद पडतात त्यालाही कारण हेच आहे. काही कारण, काही घरी कारण निघाल की आज आज मी जात उघडून आज माझ्या चांगली शक्य. आम्ही इतके आळशी आहोत, आमच्या कमिटमेंट पण आमच्या लक्षात येत नाही की आम्ही काय कमिटमेंट देतो. उद्यापासून मी इथं अवेलेबल असेल आणि मी बंद करून टाकतो याला. आणि का? अरे तू सांगितलं ना तू इथं अवेलेबल असशील, यू नीड टू बी हियर. बाय हो कर बिकॉज यू टोल्ड. आम्ही विचारलं नव्हतं, तुम्ही म्हणाल आहात मग तुम्हाला यावं. आणि हा गोंधळ काय होतो माहिती का, की आपल्याकडे एक एक्सक्यूज घ्यायची सवय आहे. कुणा विचारलं नाही की क्लासला सर सोमवार बसून नक्की दिवाळी आली की रेग्युलर. आता या सोमवारपासून, या तारखेपासून, 15 तारखेपासून रेग्युलर. कशाचं रेग्युलर? रेग्युलरिटी मनामध्ये पहिले झिरपावी लागते, पाजरावी लागते, नंतर ती कृतीमध्ये येते. कोण आणणार त्याला मनामध्ये? विद्यार्थ्यांची ती मानसिकता आहे का अजून शिकण्याची, अजून काहीतरी प्राप्त करण्याची? मानसिकता त्या दृष्टिकोनातून सेट होते का स्वतःची? म्हणजे कधीतरी मी कोणाला तरी सांगायचो की हा एक्स वाय झेड क्लास आहे, हा क्लास आपल्याला घ्यायचा आहे, तो डिझाईन करा क्लास. कधी सांगायचं की तुमच्या बॅचने डिझाईन करा हा क्लास, तुमचाच क्लास तुम्हाला घ्यायचा. आणि ती मुलं जास्त ग्रेसफुल क्लास डिझाईन करायची. हा कारण ती ईर्ष्या होती, इच्छा होती आतमध्ये, हे सिद्ध करायचं मला. मला माझं व्यक्तिमत्व विकसित करायचं, फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल चारही पिलर्स डेव्हलप करायचे मला माझे. मी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या चारही पिलर्सवर काम करतो. आज तुम्हाला सांगतो म्हणजे शारीरिक तर बेसिक पिलर आहे, ज्याच्यावर तो मूलतः फार सोपं काम आहे, जे प्रत्येकाने केलं पाहिजे. उठणं होत नाही, शारीरिक गोष्टीवर काम होत नाही. रोज व्यायाम करणारी माणसं किती टक्के आहेत आपल्या देशामध्ये? किती टक्के आहेत? 3-2.5 किती टक्के आहेत? बरोबर. काय इन्फॉर्मेशन? सध्या रणजी ट्रॉफी खेळणारे आणि आयपीएल खेळणारे प्लेयर्स पण इंटरनॅशनल भारताची टीम खेळू शकत नाही आहेत, भारताची टीम खेळून. याला कारण फक्त ती योयो टेस्ट आहे, ती टेस्ट पास होता येत नाहीये रेग्युलर क्रिकेटर्स. आणि फिटेस्ट म्हणजे अनफॉर्च्युनेटली जे सगळ्यात जास्त फिट म्हणून ज्यांचे नावं होते ते पण फेल झाले म्हणून बातम्या भारताच्या. आणि ते सगळं का केलं तर त्या कोहलीची इच्छा आहे की योयो टेस्ट पास झाल्याशिवाय कोणी खेळणार नाही. किती मोठा गोंधळ आहे. आपल्याकडे प्लेयर्सच फिट नाही आहेत. आपण सामान्य माणसाची काय कथा सांगणार? मला परवा एकदा म्हणलं की सर पोलिसांनी सकाळी व्यायाम केला पाहिजे, म्हणलं तू पोलिसांनी केलं पाहिजे मान्य मान. म्हणजे काय, आपण सांगितलं पाहिजे आपल्याला कुठल्या एखाद्या पोलिसांची डेअरी वाटली आणि आपल्याला वाटलं की हा समजून घेण्याच्या पात्रतेचा आहे, याला एका ढेरीची जाणीव करून दिल्यानंतर त्याला वाईट वाटणार नाही, असंच एखादं कॅरेक्टर मिळालं. तुला सांगितलं की सर हे असं चुकलं थोडंसं बघा काय काय. पण हे सांगताना आपल्या पोटाकडे बघून फिटनेस आपल्यापासून चालू होतो. म्हणजे आपल्या त्याच्यातला सगळ्यात मोठा गोंधळ कसा आहे, जी लोक स्वतः इलिगल वागतात ती दुसऱ्याने इलिगल वापरावं म्हणून काम करतात. जी लोक स्वतः व्यायाम करत नाहीत ती इतरांनी व्यायाम करावं म्हणून काम सांगतात लोकांना. आणि जी स्वतः शिकणं बंद झाली ती लोकांना शिकवायला उतरले. आता कुठे जाणार देश? आणि बदल पाहिजे आम्हाला, तेही पॉझिटिव्ह चेंजेस होईल, सकारात्मक बदल पाहिजे आम्हाला. कुठून बदल प्राप्त करणार आहे मित्रांनो? आम्हाला पहिल्यांदा स्वतःमध्ये चेंज पाहिजे आहे.
वी नीड टू बी डिटरमाइंड फॉर दैट. आम्ही पहिल्यांदा निश्चय करू, निर्धार करू की आम्हाला काय बदलायचं. कारण सांगायचे नाहीत, ठरणारा इतकं 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 करायचा, व्यायाम करायचा. नाही सर आज उठणं झालं नाही, परवा तो प्रॉब्लेम होता, काल झोपायला उशीर झाला, नथिंग. व्यायाम करणं ही गरज आहे, तो केला पाहिजे. व्यायाम केला नाही त्या दिवशी जेवायचा नाही, संपला. गणित एकदम क्लिअर ठेवायचं, आज व्यायाम झाला नाही आज जेवण नाही. ज्या दिवशी व्यायाम झाला त्या दिवशी जेवण. लागती सवय अशी कशी लागत नाही सर. तुम्हाला एक लक्षात घ्या, प्रॉब्लेम असा असतो की माणसाचं पोळ हे माणसाच्या हातापायांपेक्षा जास्त बोलत. भूक लागल्याचं ते सांगतं पण व्यायाम करायचा हे सांगत नाही. तुम्हाला भूक लागल्यानंतर पोट जसे हाक मारत ना, तसं व्यायामाची वेळ झाल्यानंतर शरीराने हाक मारायला सुरुवात केली पाहिजे, तुम्ही जिंकला. पण हे जमलं पाहिजे आणि हे आम्ही स्वतःवर काम केलं पाहिजे. हा बदल पहिल्यांदा स्वतःमध्ये घडला पाहिजे. आम्ही क्रिकेट खेळायचो, आपले सगळेच इन्स्टिट्यूटचे टीचर्स क्रिकेट खेळायला यायचे आणि क्रिकेट खेळून झाल्यानंतर आम्ही इथे यायचो सगळेजण, धावत पळत इकडे पोहोचायचो. आता क्रिकेट खेळणं बऱ्याच जणांनी बंद केलं आपल्या, म्हणजे आमच्या सगळ्यांचा प्रवास उलट आहे. आम्ही 80 वर्ष जन्मलो, 80 वर्षाचे जन्मलो होत आम्ही आणि 1978, 77, 75 किलो आता याकडे चाललोय. त्यामुळे सगळ्यात लहान मी आहे, कारण मी 45 वर्षाचा आहे. ते सगळे लहान आहेत माझ्यापेक्षा खरं तर. पण त्या दृष्टीकोनातून उलट चालू केलं तर सगळ्यात लहान मी. 80 सुरू झाले, मी 45 सर, आम्ही सर 38 म्हणल्यावर मी 7 वर्ष मोठे आहेत माझ्यापेक्षा, कारण उलट आहे सर्व. आता गोंधळ काय होतो माहितीये का, की यांच्यातल्या कोणालाही हिंदी एका वेगळ्या पर्पज साठी ते क्रिकेट बंद केलं आणि ते पर्पज पण सोडून गेले. आता कुठे आहेत ते, नेहरट नऊ आहे. घोळ कसा असतो आयुष्यातला लक्षात ठेवा, की माणसाला एखादी गोष्ट सोडायला फक्त कारण लागतं, पकडायला 1000 कारण असलं तरी माणूस पकडू शकत नाही. आम्ही एखादी गोष्ट करायला लागतो तेव्हा त्याच्या मागं कोण आहे याचा कधीही विचार करतो. आम्हाला वाटतं आम्ही म्हणून आम्ही ती करतोय, असं कधीच नसतं, कधीच नसतं. म्हणजे आता अरुण सरचे म्हणले की मी व्यायाम करायचा प्रयत्न करतो, खेळायचा प्रयत्न करतो, मला कधीतरी उशीर व्हायचा, असं व्हायचं, तसं असं होत 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 शेवटी तो त्या कोर्टवर होत चाललाय बॅडमिंटन खेळायला. याचा माझा खूप आनंद आहे की कुठेतरी म्हणजे शेवटी एका गोष्टीवर तो असा पोहोचला की जिथं आय हॅव टू बी देअर. मग आमच्या सगळ्यांमध्ये जर बदल घडवायचा असेल तर ही हा बेस आहे, हे आम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा प्राप्त करावायचं की आय नीड टू बी डिटरमाइंड एज अ सेड बिफोर. मी हे निश्चित निश्चय करून मला करायचं, उद्या उठायचं याचा अर्थ उठायचं. सकाळचा अलार्म लावायचा, अलार्म लावायच्या आधी निर्धार व्हायला पाहिजे. अलार्म उठवायचं काम करेल, उठायचं नाही. उठायचं काम तुमचं, उठवायचं काम त्याचं. तो उठवू शकेल बस त्यावेळेस ते त्याचे ते जो असेल सकाळ झाली म्हणून सांगेल. पुढं पुढं काय मी तुम्हाला सांगतो गंमत, जग इतके फास्ट बदलत. परवा रस्त्याने जात असताना एक एक वडील माझ्या पेक्षा थोडे लहान असतील एक, आणि त्यांचं पिल्लू, त्यांचं पिल्लू रोडच्या साईडने आणि ते वडील तिकडे पलीकडे साईड असे ते हातात धरून चालले होते. मला आठवलं माझ्या लहानपणी मी जेव्हा रस्त्यावरून जायचो तेव्हा माझे वडील मला त्या रोडच्या साईडने ते असायचे आणि त्या आतल्या साईडने ते मला घ्यायचे आणि ते कधी मी त्यांना विचारायचं की मी तिकडून काढा, ते म्हणजे मोठं झालं. आणि ते तसं असं ह्या वडिलांना बिलकुल चालली नव्हती या गोष्टीची की आपण काय करतात. आणि मध्येच त्यांना फोन आला, त्यांनी त्याचा हात सोडला, फोनवर बोलले, पुन्हा हात धरला, गेला. या मधल्या फेज मध्ये ते पोरग 1-1.5 फूट दोनदा इकडे आलो होतो, त्याचे त्यांना त्याची जाणीव नव्हती. हे सगळं घडतंय आज. ती सेन्सिबिलिटी संपली आहे, ती संवेदनशीलता संपली आहे. याला 1000 कारण आहे. त्याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ते टास्कच नाही एज्युकेशन. एज्युकेशनचं टास्क हे होतं की लोकांना शहाणं करायचं, त्यांना संवेदनशील बनवायचं, याच्यासाठी एज्युकेशन होत. हुशार बनवण्यासाठी हुशार तर सगळे आहेतच, प्रश्न त्याचा नाही. आपण अति हुशार व्हायला बोललो, आता प्रॉब्लेम वेगळा आहे. पण हा सगळा बेसच संपला. मग या सगळ्याचे परिणाम जे आपल्यापर्यंत आत्ता येत आहे ती ही सेन्सिबिलिटी गेल्यानंतरच आमचं सगळ्यांचं आयुष्य. मग मी एखादी गोष्ट ठरवू शकतो का, रविवारी मी 15 मिनिट आधी उठतो, रफली स्पीकिंग 10-15 मिनिट मी रविवारी आधी उठतो, रोज उठतो त्याच्यापेक्षा.
त्यानंतर मला एक गोष्ट अशी लक्षात येते की सुट्टीच्या दिवशी उशिरा असं एक काहीतरी विचित्र गणित आहे आजकाल. म्हणजे माझे काही असे नातेवाईक आहेत की त्यांच्याकडे रविवारी असं 10-11 वाजता उठायची पद्धत, म्हणजे अजून ते उठलेले नसतील, आपलं चालू आहे स्पीच, ते अजून झोपलेलेच असते. म्हणजे त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की निवांत उठायचं, रविवारचा अर्थ काहीच करायचं नाही, याचा अर्थ ते काम करतायत रोज आणि मी रोज एन्जॉय करतोय, त्यामुळे मला त्या विश्रांतीची गरज नसते. तुम्ही जॉब करताय का एन्जॉय करताय? आम्ही पण रोज सगळ्या इन्स्टिट्यूटला येतो, आम्ही पण इथल्या मुलांच्या अडचणी दूर करत म्हणून दिवसभर त्यांच्या डोकं लावतो, ते पण आम्हाला काही प्रश्न विचारत असतात, आम्ही पण इथंच असतो. या व्यतिरिक्त कॉर्पोरेटचं प्रेशर असतं, कधीतरी या याच्यात हे बदललं नाही, त्या याच्यात ते बदललं, वी एन्जॉय दॅट ऑल. ज्याला हे एन्जॉय करता येतं त्याला कधीच काम काम वाटत नाही. मला परवा आपल्याच इन्स्टिट्यूटच्या एका टीचरने विचारलं होतं की सर तुम्ही येताना नेहमी आधी येता आणि जाताना नेहमी उशिरा जाता, याचं कारण फक्त हे इन्स्टिट्यूट तुम्ही उघडलं एवढं आहे का? आपलं एवढाच गैरसमज दूर करा. याचं कारण फक्त एक आहे की मी हे काम माझं काम समजतो, दॅट्स इट. हे माझ्या व्यतिरिक्त कोणीच करणार नाही, हे मलाच करायचं आहे. पण सचिन सर इथं थांबतात, सचिन सर म्हणतात की इन्स्टिट्यूट मी बंद करतो, अमित सर थांबू शकतात, ते म्हणतात की इन्स्टिट्यूट मी बंद करू शकतो, पण त्यांचं मत आहे, पण तरी बंद करणं माझं कर्तव्य आहे. दे मे हॅव देअर ओपिनियन, आय हॅव माय ड्युटी, मला माझी ड्युटी कम्प्लीट करावी लागेल, त्यांचं मत काही असेल. माझ्या दृष्टिकोनातून मी इथं राहणं गरजेचं आहे, मी आहे. एकदा तुम्ही तुमच्या जागेवर कोणाला तरी पाहायला लागला, माणसाचं आयुष्य फार विचित्र आहे. मला बरोबर लास्ट सॅटर्डे संडे आपले इथले अडकोचे श्रीकांत सर, त्याचा एक निरोप होता की ती माझ्या केबिन मधलं एक दोन काचा पुसायच्या बाकी होत्या, तर त्या मी उद्या पुसतो, आज त्यांना वेळ नाही आणि मी ते पुसून घेतो. आपण अमित सर आले, अमित सर म्हणले की सर ते श्रीकांत सर म्हणलेले आहेत तिथे पुसतील, आज पुसण्याचा डे ठरलेला आहे माणूस. एक लक्ष, इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट आहे, कॅरेक्टर बदलत राहतो. ही जे आजची पिढी जिवंत ही मेल्यानंतर पण इन्स्टिट्यूट चालू राहील, तरच इन्स्टिट्यूट जिंकला आहे. कारण इन्स्टिट्यूट हे कॅरेक्टर म्हणून जरी असलं तरी मूळ गोष्ट की ती एक सिस्टम आहे, ती रूम त्यावेळेस पुसल्या गेली पाहिजे हे ड्यू आहे. त्यावेळेस जे अवेलेबल आहे त्याने ती पुसायची. तुम्ही बाउंड्रीवर उभा आहात, समोरच्याने हल्ला केलेला आहे, तिथे रूम तुम्हाला उभं राहून लढता येत असेल तर तुमचा तिथे राहण्याला काहीतरी अर्थ आहे, नाही तर तुमच्या तिथे हसण्यालाच अर्थ नाही. धिस सेन्स ऍक्च्युअली वी नीड टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी फर्स्ट. आपल्याला आधी स्वतःवर काम करायचं आहे. कुठल्याही गोष्टीचा कंटाळा करू नका, कुठलीही गोष्ट टाळू नका, कुठलीही गोष्ट पोस्टपोन करू नका. सगळं वाईट आजार आहे आयुष्याचे. अभी माझ्या खूप लहानपणी काल करेसो आज कर आज करेसो आप पलमे परलय होय नाते दरे गाता, असं एक काव्य खूप वेळेस सांगितलं पाहिजे. आमचे टीचर्स सांगायचे, आम्ही अगदी लहान लहान होतो, कॉलनीतली माणसं सांगायची की आज करेसो आप काल करेसो आज कर आज करेसो अब पलमे परलय होय नाते दरे गाता. होत होत मी कॉलेजच्या आयुष्यापर्यंत मोठा झालो, 15-20 वर्षाचा झाल्यानंतर ह्या कोळी बदलल्या. आज करेसो कल कर, कल करेसो परसो, आज करेसो कल कर, कल करेसो परसो, इतनी जल्दी भी क्या है जब जीने का है परसो. इथपर्यंत आम्ही खाली बसा, आम्ही रिव्हर्स इंटिग्रेशन मध्ये चालू आहोत. तुम्ही तुमच्यावर कंट्रोल प्राप्त करा, जगावरचा कंट्रोल आपण बघूया काय करायचं. तुम्ही थुंकू नका रोडवर, तुम्ही शिव्या नका देऊ रोडवर कोणाला. कुणी स्ट्रेस मध्ये असेल तर तुमच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून त्याला बरं वाटत की ठीक आहे ठीक आहे. कधी कधी कुणीतरी खूप मोठी चूक करतं. आता बरोबर आहे का, माणसाला दोन तिच्या बायकोने अर्जंट मध्ये दूध आणायला सांगितलं होतं, काय करायचं, त्याने इकडे तिकडे न पाहता डायरेक्ट माझ्या गाडीसमोर आला. मी फोर व्हीलर मध्ये होतो, काही संबंध नव्हता त्याचा जिथं मी होतो तिथे येण्याचा. मग ते एकदम असं धावपळ करत तिथं आले, तिथं आल्यावर त्यांना कळलं सगळं चुकलेलं आहे. आपण टू व्हीलर ती बंद पडली तिथं आणि मग तिथे उदास माझ्याकडे पाहिलं, मी आज खाली गेले म्हणजे सर काही काय मला काही घाई नाही म्हणायचं, जाऊ आपण तुला हाईट सांगतो. म्हणजे हे सगळं घडलं इथं उत्सवच्या जाऊन आणि मी इथे येऊन गाडी पार्क केली. मी गाडी पार्क केली, बंद केली गाडी आणि गाडी बंद केल्यानंतर मी पाहत सगळं व्यवस्थित आहे काय पाहण्यासाठी एक चक्कर मारतो. जशी चक्कर मारली तसं तो माणूस मागून आला. तो म्हणला मी तुमच्या मागा सर, पहिला माणूस आहे यार माझ्या आयुष्यामध्ये की मी एवढी चूक केल्यानंतर त्याची शिव्या नाही घातल्या मला.
म्हणलं असं खरं तुम्हाला जर मी दिलं तरी असतं पिशव्या काय फरक पडलं असत. तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्याकडून चुकलंच आहे हे मला मान द्यायचं. ते काही संबंध नव्हता पण तुम्ही तिथं आला पण आला, पण त्यात मला त्रास व्हावा किंवा द्यावा हे तुमचे उद्देश पण नव्हते, हे घडलंय. मी शिव्या दिल्या असत्या ना तर त्याचे 2 तास आणि माझा पूर्ण दिवस खराब गेला असता. कारण ज्या वेळेस चांगली ईश्वरी नाम वगैरे तोंडात घ्यावा अशा सकाळच्या प्रहरी घडलेली घटना होती. म्हणजे संध्याकाळी शिव्या देव्याला असा आगोवा काय आपल्या देशात स्टेजवर बोलणारा माणूस एवढा पूर्ण माणूस जगात कुठलाही नाही. आज या देशाच्या स्टेजवर कोणीही बोलू नये खरं सांगायचं, कारण या देशाच्या स्टेजवर खाली माणसं टपलेले चुकला की पकडला. आणि त्याच्यात एक गोळ आहे की त्याला काय वाटतं याच्याशी लोकांचा संबंध आहे, मला काय कळलं याच्याशी सगळ्यांचा संबंध आहे. बोलणारा काय हेतू ठेवतो याच्याशी कोणालाही गेले गेलं नाही, ऐकणाऱ्याला काय कळालं याच्याशी गेले. लगेच व्हॉट्सअप, लगेच भानगडी, हे बंबूर्ख, ते बावळडी, याला अक्कल नाही. शेवटी घेऊन कुठेतरी त्याचे चौकी ते असं आहे ते तसं आहे सांग. मला भीती वाटते स्टेजवर बोलायचं खरं सांगायचं. मी खूप जपून जपून बोलतो, फुंकून फुंकून उगच त्रास नको. काहीतरी आपल्याला द्यायचा नाहीच आहे त्रास कोणाला, आपलं खूप चांगलं बोलायचं. मला खरंच तुम्हाला सांगतो की म्हणजे आयडियल लाईफ असू शकते का, इन बॉन्डेज जग असू शकतं का, शेवटी सगळा गोंधळ काय आहे आज खरंच आपल्याला. म्हणजे सेक्युरिटीसाठी भीती आहेत का प्रायव्हसीसाठी भीती आहेत ते आपण आता बघायची वेळ आली खरंच. माझ्या घराच्या भिंती सेक्युरिटीसाठी आहेत का प्रायव्हसीसाठी आहेत? 2 खोल्यांच्या मधली भिंत पण 9 इंचाची टाकतो आपण आता. ती 6 इंचाची असायची, 4 इंचाची का, ती प्रायव्हसीसाठी असते, सेक्युरिटीसाठी नाही. सेक्युरिटी पर्पज वेगळं, प्रायव्हसी पर्पज वेगळं. प्रत्येकाला प्रायव्हेट लाईफ असावं म्हणून आपण त्याला दिलेली प्रायव्हसी आहे. सेक्युरिटी एवढी टाईट करायची गरज एवढं आहे की आपण चांगुलपणावरचा विश्वास कमी झाला की सिक्युरिटी वाढवावी. आमचे सगळे प्रवास विचित्र ठिकाणी पोहोचतात आणि या सगळ्या बदलाची सुरुवात आम्ही आमच्यापासून करू शकतो. तो फक्त एवढं सांगतो, जेवढा राजकारणी बदललेलं तुम्हाला पाहिजे तेवढ्या आधी तुम्ही जगायला, जेवढं एज्युकेशन बदललेलं तुम्हाला पाहिजे तेवढं करिअर प्राप्त करून तुम्ही स्वतःची सिस्टीम नाही. परीक्षेची सिस्टीम जरी एखाद्या युनिव्हर्सिटी किंवा बोर्डाने डिझाईन केलेली असली तरी जगण्याची सिस्टीम आपण आपली डिझाईन करू शकतो. स्वातंत्र्य अजून तुमच्याकडे आहे, यालाच डेमोक्रेसी म्हणतात. आणि तुम्ही अजून नशिबवान आहे की आपण डेमोक्रेसी चालतो. अजूनही आपलं आपलं स्वातंत्र्य आपल्याकडे, आपण किती वाजता उठायचं आपण ठरवू शकतो. अजून आपण स्वतंत्र आहोत. आज काही कुठला फोर्स नव्हता इथं कलबडायचं 9 वाजता. काही जण 10-10:30 पर्यंत झोपलेले तसे तुम्ही पण झोपले असतात, काय फरक पडलं असत? मी उठवलं असतं घरी तुम्हाला बिलकुल. तरी तुम्ही इथं आता न आलेल्यांची संख्या जास्त आहे आपल्या इन्स्टिट्यूटच्या एकूण मुलांच्या संख्येत. आलेल्यांच्या संख्येपेक्षा न आले कुठे गेले त्यांना माहित. काही जण आता परीक्षा चालू होती म्हणून त्या नावाखाली गायब आहे. काही जण परीक्षा झाली आहे आताच किसान जायचं म्हणून गायब. थोडक्यात काय की या सगळ्या बेसवर आम्ही फक्त अशा एका ठिकाणी पोहोचलोय की जिथं आम्हाला कळत नाही आम्ही कसं झाला. म्हणून पहिल्यांदा हा बदल स्वतःमध्ये करावा. मेक द चेंज इन युअर ओन सेल्फ फर्स्ट. जे बदल तुम्हाला बाहेर अपेक्षित वाटतात ते बदल पहिल्यांदा स्वतःमध्ये आणा. आणि एवढा दुर्दम्य आशावाद आणि आत्मविश्वास ठेवा की आम्हाला गॅरंटी वाटावी की हे बदल मी प्राप्त करू शकतो, हे घडवू शकतो. हे अवघड किंवा अशक्य नाही आहे पण याला डिटर्मिनेशन नक्की लागतं. आणि त्याची सुरुवात योग्य जेवण, योग्य उठणं झोपणं या सगळ्या गोष्टीपासून असतात. आज सकाळी काय गमत आहे की सकाळी मी ग्राउंडवर होतो आणि एक माणूस जॉगिंग करत होता पळत होता. तो जेव्हा माझ्या बाजूला आला, बॉल हरवला होता तिथे मी साईडला उभा होतो, तेव्हा तो तिथं आला तर परत एक चक्कर मारत होतो म्हणून तिथं आला. आणि त्याने फक्त 2-3 प्रश्न मला विचारले. मला म्हणलं की सर तुमचं वय काय? म्हटलं पटी काय 25-26. म्हणलं मी 42. म्हणलं ग्रेट छान पुढं. मला म्हणलं माझ्या ढेरी खूप झाली यार तुम्ही त्यामुळे फार भेट आहे. तर सर म्हणलं मी रोज या ग्राउंडला 10 चक्र मारतो आणि मागच्या 1 वर्षापासून मारतो आणि पळत मारतो. ढेरी कमी होत नाही याच कारण काय? म्हणलं ती ढेरी वाढली नसेल नक्की. म्हणजे हा वाढली नाही, 1 वर्षापूर्वी जेवढी होती तेवढीच अजून.
म्हणजे तुमच्या पळण्याचं हे फलित आहे, त्यामुळे टेक इट पॉझिटिव्ह. आता ते रायली कमी का झाली नाही, कारण डेअरी कमी करण्यासाठी इंटेक्स वर कंट्रोल असतं फार गरजेचं. म्हणलं जेवता कधी? म्हणजे रात्रीचा 11 वाजता. म्हणलं मग नशीब आहे वाढली नाही. रात्री जेवण आधी घ्या, जेवणाची स्पीड कमी करा, जेवणाची कंटेंट किती पाहिजे ते तिथं बघा. तोंड दिलं याचा अर्थ भरलंच पाहिजे असं. खरंच किती गरजेचं एवढंच टाकलं पाहिजे आतमध्ये. किती गरजेचं असतं खरंच? किती गरज आपल्याला तुम्ही लक्ष द्या, समोरचा माणूस म्हणजे चॉकलेट पाहिजे आणि यस टाकलं. गरज गरज नाही त्यांनी आणलंय. मग कोणतरी म्हणते की सर प्रसाद पेढा. आमच्या लहानपणी माणसं गरीब होती ना, त्यामुळे ना पोट कोणाची सुटलेलं नव्हते, कारण प्रसाद म्हणून पेढा नसायचाच. एवढी एवढी साखर असायची, दोन दाणे टाकायचे कुठेतरी प्रसाद म्हणून. तो समर्थ माणूस म्हणून मनोभावे त्या देवाला पाया पाडायचा, डोळे घडून तोंडात टाकायचा. आता काय झालं की आता प्रसाद म्हणून सगळे लक्झरी ऍटम झाले. मग ते कुणीतरी पेढा झाला, आपण तो पण तोंडात टाकतो. मग कुणीतरी येणार देऊन हे उपास पेढा सर म्हणले की अजून एक पेढा. मग कोणीतरी सर वडापाव पाहिजे कसं? मी गेलो होतो आणले दोन, एक तो मला एक पाहा. मला काय झालं? माझं झालं सर्व पण सर हे लक्षात ठेवत नाही की त्यांचा नाश्ता झाला. तुमचा नाश्ता दोनदा झाला तर एकदाच जेवण कॅन्सल करणं का? आपण इतके मनोभाव आहे, रोज दर्शन होणार नाही पण जेवण रोज व्हायला पाहिजे. आणि ते त्या वेळेला म्हणजे दोनदा नाश्ता झाल्यानंतर तीनदा नाश्ता झाल्यावर दुपारचं जेवण घ्यावं लागतं. आज मी नुसता भात खाणार कशाला खातो? भात मग त्यांना जेव्हा मी थोडे हिट दिलं तेव्हा जेव्हा पुढचं आता यायला किती होतं त्यांना 6 महिने लागतील कंसात. हे विजय प्राप्त केल्यावर, हा विजय प्राप्त करायला किती दिवस लागतील ते मला माहित नाही. तर कमी सरांना तो विजय प्राप्त करता येतो. खाण्यावर इतक्या पटकन विजय मिळत नाही. झोप खाणे हे सगळ्यात अवघड एक्झाम्स आहेत आयुष्याच्या. माणसाला सहज वाटतं की नाही आपण पास करू, इतकं सहज पास होत नाही. पण मला असं वाटतं की तुम्ही डिटरमाइंड व्हा, स्वतःवर काम करायला लागा. जगातल्या कुठल्या तरी एखाद्या परीक्षेसाठी एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये ज्या गोष्टीचा टाइम टेबल लागतो त्याला टेस्ट म्हणतात. TEST दॅट इज चाचणी इन मराठी. ज्या गोष्टीचा टाइम टेबल लागतो आणि ज्या गोष्टीचा टाइम टेबल न लागता तुम्हाला चेक करतो कोणीतरी तेव्हा त्याला एक्झाम होतो. लाईफ नेहमी एक्झाम घेत असतं आणि एज्युकेशन नेहमी टेस्ट घेत असत. आणि घाईट अशी आहे की आम्ही टेस्ट साठी एक्झामचा सिलेबस थांबवतो. इतकी आम्ही बावळट आहोत, इतका मूर्खपणा आम्ही करतोय की आम्ही टेस्ट साठी एक्झामचा सिलेबस थांबवतो. कधी आपलं एक ठरलेली जी सिक्वेन्स आहे ते तसंच तसं आहे आयुष्यामध्ये. कळेल ज्यांना रेग्युलर एखादी गोष्ट करायची पाळी असते त्यांना त्या तेवढ्या दिवसासाठी वेगळा प्रयास घ्यायची गरज नसते. No need to take that much of efforts for that particular reason if you always take that efforts. And he said, lakshat yena mati ayushya zatra. And as what the surat apna apna pasukhara. A badal apna hawa chai, to nakki huil ha ashivad, ashavad apna nakki dhivya. Proposals give some words of ya. Suggestions, advices, proposals. And in that drishtikaratan apna ayushya zatra ya. And he said, sangnecha maga matra cha mudda asa hoda. की या 8 तारखेला त्या डिमॉनिटायझेशनला 1 वर्ष पूर्ण होईल. अर्थक्रांती नावाच्या एका फार मोठ्या संस्थेच्या थ्रू जेव्हा आपण काम करायचं तेव्हा आपण पण याच्यावर प्रचंड काम केलं आहे. अर्थात अर्थक्रांतीचा प्रस्ताव खूप वेगळा होता पूर्ण, त्याच्यातला एक छोटासा तुकडा डिमॉनिटायझेशन होता. आणि डिमॉनिटायझेशन हा पहिला मुद्दा कधीच नव्हता अर्थक्रांतीचा. अर्थक्रांतीच्या मधल्या मुद्द्यांमधला मुद्दा डिमॉनिटायझेशन होता. त्याला गव्हर्नमेंटने पहिला मुद्दा म्हणून घेतलं आणि त्यांनी इम्प्लिमेंट केलं. दुर्दैवाने काय झालं की त्याचे काही परिणाम हो चांगले वाईट जे काही घडले त्याचे चांगले घडले असतील वाईटही घडले असतील. ते चांगले म्हणून कुणीतरी एक जण ओरडतात, वाईट म्हणून कुणीतरी दुसरे ओरडतात. पण या सगळ्याच्या मध्ये एक फार जगावर देशावर आणि इथल्या माणसांवर खरं प्रेम करणारा प्रस्ताव होता जो मात्र या देशाच्या पुढेच कळाला नाही अनफॉर्च्युनेटली. सगळं अर्थवट काहीतरी घेऊन सगळेकडे त्याच्याकडे पाहतात. आपल्याच मनात आपलं काय बोलतो असतो तुम्हाला सांगतो मला इंग्रजी येत नाही हे एकदा कळालं नंतर इंग्रजी चांगलं नाही हे पटवण्यातच माझं आयुष्य वाटत समजून. किती मोठं दुर्दैव आहे. एकदा आम्ही नक्की समजून घेऊया की सगळ्या देशातला हा सगळा गोंधळ कशामुळे घडलेला आहे आणि याला नीट करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे.
ते बदल तेव्हा शक्य आहे जेव्हा आम्ही सगळेजण आमची जबाबदारी समजून घेऊया. तुमच्या आयुष्याची जबाबदारी तर फक्त तुम्हाला समजायची आहे, पण या देशाची जबाबदारी अनेक जणांपैकी तुम्ही पण एक जण आहात ज्याला समजली पाहिजे. आपण या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या भूमिका यांना नीट समजून घेऊया आणि जास्त बदल शक्य करता येतील असे दुर्दम्य इच्छाशक्तीचं आयुष्य नक्की जगूया. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.